मयुरी वर्मा विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. नांदणे आज घरी येत नसल्याच्या कारणावरून एकाने नाशिक कॉलेज रोडवरील सत्यम लीला इमारतीच्या छतावर तरुणीचा गळा आळून खून केल्याचा प्रकार बुधवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आलाय. पायल संजय परदेशी उर्फ पायल जयेश दामोदर वय 20 राहणार तपोवन पंचवटी असे या तरुणाचे नाव आहे. पायल आणि जयेश रामचंद्र दामोदर यांच्यात प्रेम संबंध होते. पायलची आई सरला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जयेशने 2016 साली पायल अल्पवयीन असताना तिला विवाहाचे आमिष दाखवून धुळे येथे नेले होते. तेथे दोघांनी विवाह केला. पोलिसांनी दोघांनाही शोधून पुन्हा नाशिकला आणले होते. मात्र पायल पुन्हा जयेश सोबत राहण्यास त्याच्या घरी गेली. जयेशकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पायल 6 महिन्यांपूर्वी पुन्हा तिच्या आई वडिलांच्या घरी राहण्यास आली. त्यानंतर पायलने कॉलेज रोडवरील पाटील लेन परिसरातील एका कापड विक्रीच्या दुकानात नोकरी करण्यास सुरुवात केली. तर त्याच परिसरातील एका खासगी संस्थेत जयेश नोकरी करत होता. दरम्यान पायल घरी नाणण्यास यावी यासाठी जयेशने पायलकडे तगादा लावला होता. मात्र पायलने त्यास दाद दिली नाही, त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होता. दरम्यान मंगळवारी नेहमीप्रमाणे काम सुटल्यानंतर पायल घरी न आल्याने तिच्या पालकांनी शोधाशोध केली. बुधवारी दुपारी सत्यम लीला इमारतीच्या गच्चीवर पायलचा मृतदेह आढळून आला. गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली, तसेच पायलच्या नातलगांनाही बोलावून घेतले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सरला परदेशी यांनी जयेश विरोधात खुनाची फिर्याद दाखल केली आहे. पोलीस संशयित जयेशचा तपास करीत आहे. तर जयेश ज्या इमारतीत कामाला होता त्याच इमारतीच्या गच्चीवर त्याने पायलचा मंगळवार रात्री 9:30 खून केल्याचा संशय आहे. खुनानंतर संशयित फरार झाला. त्यानंतर त्याने बुधवारी त्याच्या मित्राला फोन करून गच्चीवर गर्दी आहे का असा प्रश्न विचारला. तसेच त्याने मित्राकडे पायलचा खून केल्याची कबूलही दिल्याचे सूत्रांकडून समजतंय. 12 वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना नाशिक म्हसरूळ परिसरात घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. म्हसरूळ परिसरातील विद्यानिकेतन शाळा क्रमांक 89 मध्ये 7वीमध्ये शिकत असलेला 12 वर्षीय विद्यार्थी चेतन बंडू पगारे राहणार राजवाडा म्हसरूळ हा बुधवारी 12 वाजता मधल्या सुट्टीमध्ये आपल्या मित्रास पोट दुखत असल्याचे सांगून त्याच शाळेत शिकत असलेला त्याचा मोठा भाऊ विशाल याच्याकडून घराची चावी घेऊन घरी गेला. दुपारी 2 वाजता शाळा सुटल्यानंतर विशालसह मित्रांसमवेत घरी पोहोचला. घराचे दोन्ही दरवाजे लावले होते. त्याने दरवाजा ठोठावला, परंतु चेतन हा दरवाजा उघडत नाही म्हणून घराच्या छताच्या पत्रा वाकून त्याने घरात प्रवेश केला असता त्याला चेतनने गळफास लावल्याचे दिसले. याबाबत स्थानिक नागरिकांनी म्हसरूळ पोलीस ठाण्याशी दूरध्वनीहून संपर्क साधत माहिती दिली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्राम विकासचा. नमस्कार.